वेलकम यू ऑल इन द साइंस फोरम कोचिंग एकेडमी. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट फ्यू सीईटी क्वेश्चंस एज वेल एज काइनेमेटिकल इक्वेशंस इन सर्क्युलर मोशन. ओके, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण सर्वांनी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं याबद्दल पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कोणते कोणते व्हेरियस पॅरामीटर्स असतात त्याबद्दलही आपण डिस्कशन केलेलं आहे. ओके, म्हणजेच नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रीपेटल अक्सलरेशन म्हणजेच रेडियल अक्सलरेशन, टँजेन्शियल अक्सलरेशन, ओके, आणि त्याचप्रमाणे अँग्युलर अक्सलरेशन कशा प्रकारे व्हॅरी होतात त्याबद्दलचं डिस्कशन आपलं नॉन UCM मध्ये झालेलं आहे. ओके, आजच्या या सेशनमध्ये आपण काही क्वेश्चन्स पाहूया की जे प्रिव्हियसली आस्ट क्वेश्चन्स आहेत, यापूर्वी एक्झामिनेशन्समध्ये विचारलेले क्वेश्चन्स आहेत. ओके, त्याचप्रमाणे मी तुम्हाला कायनामॅटिकल इक्वेशन्स बद्दल सुद्धा डिस्कशन करणार आहे. वेळ भेटलाच तर आपण त्यावरती आधारित एक दोन न्युमेरिकल सॉल्व्ह करूया, नाहीतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याचे न्युमेरिकल्स सॉल्व्ह करणारच आहोत. ओके, हा पॉईंट जो आहे कायनामॅटिकल इक्वेशनचा आणि आजचे जे काही न्युमेरिकल्स आहेत ते हे तुमचं एक प्रकारे फिजिक्समध्ये सुरुवात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजेच या ठिकाणी या टाईपचे जर न्युमेरिकल्स तुम्हाला समजले तर तुम्हाला फिजिक्स सेक्शन 1 हा अत्यंत सोपा जाईल. कारण हेच ऍक्च्युली हेच फॉर्म्युले हे बेसिक्स आहेत, बेसिक फॉर्म्युले आहेत. कळलं सर्वांना? ओके, तर मग आता तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती फर्स्ट क्वेश्चन त्या ठिकाणी दिसत असेल. मी हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापूर्वी असं ॲज्युम करतोय की तुम्ही सर्वांनी या अगोदरचे व्हिडिओ लेक्चर्स पाहिले असतील आणि तुम्हाला बेसिक बेसिक फॉर्म्युले येत असतील. उदाहरणार्थ सेंट्रीपेटल अक्सलरेशन म्हणजे काय, टँजेन्शियल अक्सलरेशन इज इक्वल टू आर अल्फा, सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू m v² / r, त्याचप्रमाणे आल्फा इज इक्वल टू d ω/dt, हे साधे साधे फॉर्म्युले त्या ठिकाणी तुम्हाला येत असतील आणि तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी एका सेपरेट पेजवरती हे फॉर्म्युले लिहून घेतलेले असतील. क्लिअर आहे सर्वांना? ओके, तर मग आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करूया की जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय आणि हा क्वेश्चन पाहूया कधी आलाय ते. तर हा क्वेश्चन तुम्हाला MHSET 2015 विचारलेला क्वेश्चन होता हा. ओके, अत्यंत सोपा प्रश्न आहे, परंतु हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यापूर्वी त्या ठिकाणी मी तुम्हाला एक फॉर्म्युला देऊ इच्छितो. तो फॉर्म्युला म्हणजे तुम्हाला माहीत आहे का की पॉवर इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाइम, असा फॉर्म्युला आहे पहा, हे आपण अगोदर पाहिलेलं आहे, बरोबर नाही? ओके, सो वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, हे पण आठवत असेल तुम्हाला. ओके, सो देअरफोर वी कॅन से दॅट फोर्स इंटू वेलॉसिटी, ऍक्च्युली एफ डॉट, हे पहा, वर्क डन इज इक्वल टू एफ डॉट एस, असा फॉर्म्युला आहे, आठवते सर्वांना? सो पॉवर इज इक्वल टू एफ व्ही. क्लिअर आहे सर्वांना? ठीक आहे, तर हा झाला तुमचा पॉवर. ऍक्च्युअल केसमध्ये हे तुम्हाला समजा मी एकदम जनरल कॅल्क्युलेशन दिलेले आहेत. ओके, ऍक्च्युअल केसमध्ये कसं असतं हे, ऍक्च्युअल केसमध्ये आता हा फॉर्म्युला लगेच तुम्ही तुमच्या मिनी बुकमध्ये लिहून घ्यायचा. ऍक्च्युअल केसमध्ये हा असं असतं की पॉवर इज इक्वल टू f⁻ⁿ. डॉट प्रॉडक्ट इज इक्वल टू fv cos थीटा. कळते का सर्वांना? ओके, आणि आता या ठिकाणी आपल्याला थोडंफार डिस्कशन करावं लागेल. हे पहा, हा झाला सेंट्रीपेटल फोर्स आणि या ठिकाणी हा झाला तुमचा टँजेन्शियल फोर्स, लक्षात ठेवायचं. ओके, टँजेन्शियल फोर्स. आता पॉवरमध्ये आपण कोणता फॉर्म, म्हणजे पॉवरमध्ये कोणता फोर्स वापरायचा, दॅट इज नथिंग बट टँजेन्शियल फोर्स. कारण या ठिकाणी व्ही दिसतंय आणि व्ही म्हणजेच लिनियर व्हेलॉसिटी आपल्याला सर्वांना माहीत आहे. व्ही म्हणजेच कोण, लिनियर व्हेलॉसिटी, हेही आपल्याला माहीत आहे. लिनियर व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनने जेवढा काय फोर्स आहे किंवा जो काय फोर्स आहे त्याला आपण टँजेन्शियल फोर्स किंवा टँजेन्शियल व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनने जो काय फोर्स आहे आपण त्याला काय म्हणतो, टँजेन्शियल फोर्स. त्यामुळे कुणीही कन्फ्यूज व्हायचं नाही या ठिकाणी. पॉवर इज इक्वल टू टँजेन्शियल फोर्स इंटू लिनियर व्हेलॉसिटी आणि कॉस थीटा. हा जो थीटा आहे हा थीटा टँजेन्शियल फोर्स आणि टँजेन्शियल व्हेलॉसिटी मधला अँगल आहे आणि तो आपल्याला किती दिसतो इथं, टँजेन्शियल फोर्स या डायरेक्शनला आहे
म्हणजेच या दोघांमधला अँगल किती झाला झिरो. सो वी कॅन से दॅट एफ टी व्ही कॉस झिरो आणि कॉस झिरो इज इक्वल टू वन असतो. हे झालं बेसिक. हे काय झालं बेसिक, क्लिअर आहे सर्वांना? तर हे तुम्ही काय करा, एका ठिकाणी साईडला तुमच्या मिनी बुक मध्ये हे लिहून घ्या. कळलं? ओके. जरी आपल्याला बोर्ड एक्झामिनेशन मध्ये याच्यावरती कोणताही प्रश्न विचारला नाही, तरी सुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये मात्र यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस बऱ्यापैकी असतात. ठीक आहे ना? 2015 हा क्वेश्चन विचारला होता, तर मी या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 म्हणतो आणि आपण त्याचं सोल्युशन पाहूया. हा क्वेश्चन तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. ओके. नेक्स्ट वीक पासून मी तुम्हाला त्या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चनची जी काही शीट आहे ही शीटच त्या ठिकाणी अवेलेबल करून देणार आहे. लक्षात आलं सर्वांच्या? नाव रीड दिस क्वेश्चन. आणि या क्वेश्चन मध्ये काय आहे पहा. अ पार्टिकल ऑफ मासियम. ओके, दिसतंय का तुम्हाला प्रॉपरली? हा. अ पार्टिकल ऑफ मासियम इज मूव्हिंग इन सर्क्युलर पाथ. पहिल्या वाक्यावरून काय कळलं? एक पार्टिकल आहे, तो कसा मूव्ह होतोय? इन अ सर्क्युलर पाथ ऑफ अ कॉन्स्टंट रेडियस. ठीक आहे, एवढं कळलं पाहिजे. सच दॅट सेंट्रीपेटल अक्सलरेशन इज व्हॅरिंग विथ द टाइम टी ॲज के स्क्वेअर आर टी स्क्वेअर. ओके, म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर या ठिकाणी तुमच्या हे लक्षात आलं असेल की त्यांनी आपल्याला काय दिलंय, सेंट्रीपेटल अक्सलरेशन इज व्हॅरिंग विथ द टाइम टी ॲज. तर सेंट्रीपेटल अक्सलरेशनचा फॉर्म्युला त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे आणि ए सी इज इक्वल टू काय फॉर्म्युला दिलाय, के स्क्वेअर आर टी स्क्वेअर असा फॉर्म्युला दिलेला आहे. हा काय ऍक्च्युअल फॉर्म्युला नाही, त्यांनी गिवन डेटामध्ये असं मानलेलं आहे की सेंट्रीपेटल अक्सलरेशन इज इक्वल टू दिस असं त्यांनी मानलेलं आहे. एक टर्म दिलेली आहे, के आहे कॉन्स्टंट, त्यांनी सांगितलंय द पॉवर डिलिव्हर्ड टू द पार्टिकल बाय फोर्स एफ ऍक्टिंग ऑन इट इज. तर पॉवर डिलिव्हर्ड, तर त्या ठिकाणी आपल्याला पॉवर फाइंड आउट करायचं आहे. ओके, नाउ सी पॉवर फाइंड आउट करायचे. सो पॉवर इज इक्वल टू हाऊ मच असा क्वेश्चन आहे. नाव हिअर आन्सर. आन्सर काय म्हणतो आपल्याला, मी तुम्हाला सांगितले पॉवर इज इक्वल टू काय फॉर्म्युला, पॉवर इज इक्वल टू एफ टी व्ही कॉस थीटा. थीटा तर झिरोच येणार आहे. ओके, मग आता सीईटी 2015 विचारलेला हा क्वेश्चन आहे. ओके, नाव सी सर्क्युलर मोशन, सेंट्रीपेटल फोर्स, सेंट्रीपेटल अक्सलरेशन या डायरेक्शनला, टँजेन्शियल अक्सलरेशन, टँजेन्शियल फोर्स या डायरेक्शनला, बरोबर, या डायरेक्शनला लिनियर व्हेलॉसिटी म्हणजेच टँजेन्शियल व्हेलॉसिटी, बरोबर आहे की नाही, आणि त्याच डायरेक्शनला टँजेन्शियल फोर्स हा आहे. सो टँजेन्शियल फोर्स आणि व्हेलॉसिटी या दोघांमधला अँगल किती, झिरो. क्लिअर आहे सर्वांना? ठीक आहे, लक्षात आलं का सर्वांच्या? आता आपण एक काम करूया, आपल्याला पॉवर इज इक्वल टू हा फॉर्म्युला वापरायचा आहे. तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला जरी त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवला तरी तुम्हाला काही अडचण नाही. ओके, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करता येईलच. टँजेन्शियल फोर्स आहे, मला सांगा टँजेन्शियल फोर्स आपल्याला सर्वांना माहीत आहे की नाही की बाबा टँजेन्शियल फोर्स, फोर्स इज इक्वल टू मास इंटू अक्सलरेशन. जर फोर्स टँजेन्शियल आहे तर अक्सलरेशन पण कसं पाहिजे, टँजेन्शियल. त्यांनी आपल्याला देताना कसलं अक्सलरेशन दिले, सेंट्रीपेटल अक्सलरेशन. बरोबर आहे, बरोबर आहे, समजते का सर्वांना, लक्षात सर्वांच्या? ओके, मग आता याला आपण एक नंबर म्हणूया, इक्वेशन नंबर 1. लक्षात आलं सर्वांच्या? मग आता आपलं एक परत एक टास्क असणार आहे की आपल्याला टँजेन्शियल अक्सलरेशन काढायचं. मग टँजेन्शियल अक्सलरेशन काढण्यासाठी आपण आता थोडंफार त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये थोडंफार चेंजेस करून घेऊ. ओके, राहू द हे एका साईडला. आपल्याला टँजेन्शियल अक्सलरेशन काढायचं आहे असं मानूया. ए टी इज इक्वल टू आर अल्फा हा फॉर्म माहिती आहे आपल्याला. त्याचप्रमाणे ए टी इज इक्वल टू द रेट ऑफ चेंज. टँजेन्शियल अक्सलरेशन हे लिनियर अक्सलरेशन असणार आहे आणि लिनियर अक्सलरेशन म्हणजे काय असतं, व्हेलॉसिटी अपॉन टाइम, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, बरोबर. ओके, म्हणजेच आपण एक काम करू, हे पहा सेंट्रीपेटल अक्सलरेशन इज इक्वल टू के स्क्वेअर आर टी चा स्क्वेअर असं त्यांनी आपल्याला गिव्हन डेटा आहे. सो सेंट्रीपेटल अक्सलरेशनचा फॉर्म्युला व्ही स्क्वेअर अपॉन आर हा फॉर्म्युला असतो, हे माहिती तुम्हाला, के स्क्वेअर आर टी स्क्वेअर. मी सेंट्रीपेटल अक्सलरेशनची व्हॅल्यू या ठिकाणी लिहिली. देअरफोर मी असंही म्हणू शकतो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू के स्क्वेअर आर स्क्वेअर टी स्क्वेअर. देअरफोर व्ही इज इक्वल टू के आर टी. तर हे झालं तुमचं व्हेलॉसिटी. हे काय झालं तुमचं व्हेलॉसिटी. क्लिअर आहे सर्वांना?
पण कसली वेलॉसिटी? व्ही. व्ही म्हणजे टँजेन्शियल वेलॉसिटी किंवा लिनियर वेलॉसिटी. नाव आपल्याला काय माहीत आहे? आपल्याला माहीत आहे टँजेन्शियल अक्सलरेशन इज इक्वल टू द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे व्हेलॉसिटीचा जो काही रेट आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम घ्यायचा. मग इज इक्वल टू आपण एक काम करूया, डी अपॉन डी टी, डी अपॉन डी टी इज इक्वल टू, ओके नाउ फी इज इक्वल टू व्हॉट? फी इज इक्वल टू के आर टी. लक्षात आलं? इथं टी हा व्हेरिएबल आहे म्हणून आपण एक काम करू, के आर बाहेर घेऊ आणि आतमध्ये काय शिल्लक राहिलं? डी टी अपॉन डी टी. मग डी टी डी टी हे कॅन्सल झालं. सो व्हॉट इज ए टी इज इक्वल टू? नाव ए टी इज इक्वल टू काय शिल्लक राहिला पाहिजे इथं? ए टी इज इक्वल टू फक्त के आर एवढं शिल्लक राहिलेलं आहे. ए टी इज इक्वल टू म्हणजे आपण व्ही वरून त्या ठिकाणी ए टी फाइंड आउट केलेला आहे. ए टी, ओके. नाव लेट अस से इट इज इक्वेशन नंबर, इक्वेशन नंबर टू, इक्वेशन नंबर टू. ते झालं तुमचं इक्वेशन नंबर वन, ओके. हिअर टँजेन्शियल फोर्स, हिअर असं म्हणा टँजेन्शियल फोर्स एफ टी इज इक्वल टू मास इंटू अक्सलरेशन ए टी. जर टँजेन्शियल फोर्स काढायचं म्हणजे आपल्याला टँजेन्शियल अक्सलरेशनच वापरावं लागेल. सो इज इक्वल टू मास, व्हॉट इज द टँजेन्शियल अक्सलरेशन? दॅट इज नथिंग बट के आर. तर याला आपण एक काम करूया, याला इक्वेशन नंबर थ्री म्हणू आणि परत म्हणूया नाव पॉवर इज इक्वल टू काय? एफ व्ही कॉस थीटा, म्हणजेच एफ टी कॉस थीटा, एफ टी व्ही कॉस थीटा इज इक्वल टू एफ टी किती आलं? वरती पाहून लिहायचं आपल्याला एम के आर. व्ही किती आलाय? इथं पाहून लिहायचा के आर टी. हे झालं व्ही, हे झालं एफ आणि कॉस आहे तुमचा झिरो, कॉस आहे झिरो. सो इज इक्वल टू आता कॅल्क्युलेशन करा, एम के स्क्वेअर आर स्क्वेअर टी कॉस झिरो इज वन. तर या ठिकाणी एवढी पॉवर डिलिव्हर होईल असा त्या ठिकाणी ऑप्शन आहे का चेक करूया आपण, ओके. तर ऑप्शन मला वाटतं एम के स्क्वेअर आर स्क्वेअर टी. सो ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर, ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. समजलं सर्वांना? तर हा क्वेश्चन थोडासा लेंदी होता परंतु लक्षात ठेवायचंय फॉर्म्युला कोणता वापरायचा ते लक्षात सर्वांच्या, ठीक आहे. सीईटी साठी अत्यंत महत्वाचा किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन या ठिकाणी हा आहे. लक्षात आलं? ओके. नाव आता यानंतर आपण अजून एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, आणि तो क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवरती दिसेल त्यामुळे तुम्ही ते व्यवस्थित पाहून घ्या, ठीक आहे ना? ओके. नाव सी स्क्रीनवरती पाहून घ्या. आता हे तुम्ही सर्वांनी लिहिलं असेलच आणि नसेल लिहिलं तर त्या ठिकाणी लिहून घ्या, अत्यंत सोपं आहे. एकदा कन्सेप्ट कळणं गरजेचं आहे, एकदा कन्सेप्ट तुमच्या डोळ्याकडून गेलं ना तर तुम्हाला कसलाही क्वेश्चन त्या ठिकाणी क्रॅक होईल, एवढं काही अवघड नाही आहे, ओके. सोपंच आहे, राईट, ओके. येस, फक्त तुम्हाला फॉर्म्युले वगैरे पाठ करणं मोस्ट आहे, तुम्हाला समजलं पाहिजे की कोणत्या ठिकाणी कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे. लक्षात सर्वांच्या, ठीक आहे. एवढे जास्त न्युमेरिकल्स त्यांनी आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले नाहीत परंतु तुमची प्रॅक्टिस व्हावी त्यासाठी आपण हे क्वेश्चन्स घेत आहोत, ओके. येस, नाव सी. आता हा जो क्वेश्चन आहे, हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन सीईटी 2010 ला विचारलाय. बर, क्वेश्चन नंबर टू म्हणतो मी आणि गिवन डेट लिहायला सुरुवात करतो. इफ के ई ऑफ पार्टिकल ऑफ मास एम परफॉर्मिंग यू सी एम इन अ सर्कल ऑफ रेडियस आर इज ई. त्यांनी म्हटलं की कायनेटिक एनर्जी आपण ई ने रिप्रेझेंट केली. फाइंड द अक्सलरेशन ऑफ पार्टिकल. तर पार्टिकलचं अक्सलरेशन किती असेल असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ई म्हणायला सांगितलं त्यांनी आपल्याला आणि विचारले अक्सलरेशन हे काय आहे रे बाळांनो? हे आहे यू सी एम. मला सांगा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये कोणत्या प्रकारचं अक्सलरेशन प्रेझेंट असतं? तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फक्त सेंट्रीपेटल अक्सलरेशन असतं, टँजेन्शियल अक्सलरेशन नसतं. हे आपण पाहिलं अगोदरच, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फक्त सेंट्रीपेटल अक्सलरेशन प्रेझेंट असतं आणि टँजेन्शियल अक्सलरेशन इज इक्वल टू झिरो म्हणजे टँजेन्शियल अक्सलरेशन नसतं. यू सी एम म्हणजे स्पीड कॉन्स्टंट आहे. जर स्पीड कॉन्स्टंट असेल, हे पहा कसं, ए टी इज इक्वल टू आर आल्फा, हा फॉर्म माहिती आपल्याला, इज इक्वल टू आल्फा म्हणजे द रेट ऑफ चेंज ऑफ ओमेगा विथ रिस्पेक्ट टू टाइम,
चेंज इन ओमेगा. आता जर त्या ठिकाणी यूसीएम मध्ये ओमेगा चेंजेस होत नाही म्हणजे चेंज किती झाला, झिरो. सो आर इंटू झिरो अपॉन टी. सो व्हाट इज युअर आन्सर नाव? इट इज इक्वल टू झिरो. तर ए टी इज इक्वल टू झिरो झाले. म्हणजे यूसीएम मध्ये फक्त आणि फक्त सेंट्रीपेटलच अक्सलरेशन असतं हे लक्षात ठेवायचं. ओके, मग काय इंडिकेशन त्यांनी आपल्याला सांगितलं, विचारलं ए ची व्हॅल्यू. ऑप्शन्स तर मी काय अजून बघितलेले नाही आहेत, परंतु ठीक आहे, चला आपण सॉल्व्ह करूया. सोल्युशन, सोल्युशन काय? ई इज इक्वल टू किंवा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 एम व्ही स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं कायनेटिक एनर्जी ई म्हणा, चालतं ई म्हणतो, इज इक्वल टू 1/2 एम व्ही स्क्वेअर. चालतं, इक्वेशन नंबर 1 म्हणतो या ठिकाणी, लक्षात सर्वांच्या. ठीक आहे, वी हॅव सेंट्रीपेटल एक्सलरेशन ए सी इज इक्वल टू, त्यांनी ए म्हणा सांगितलं, ए सी म्हणजेच ए. ओके, तर ए सी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर हा फॉर्म्युला आहे. ए सी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर, इक्वेशन नंबर 2. एक काम केलं, तर एक जर काम आपण या ठिकाणी केलं, काय म्हणायचं, डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. काय इक्वेशन 2? ए सी इज इक्वल टू ए सी अपॉन काय तुमचं ई इज इक्वल टू ए सी किती आहे, व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि अपॉन त्या ठिकाणी आहे 1/2 एम व्ही स्क्वेअर. याला जरा व्यवस्थित लिहून घेतो, व्ही स्क्वेअर अपॉन आर हे असं लिहितो आणि ठिकाणी डिनॉमिनेटरला एम व्ही स्क्वेअर अपॉन 2 असं लिहितो, लक्षात सर्वांच्या. ठीक आहे, इज इक्वल टू तुम्हाला माहिती हे कॅल्क्युलेशन करायचे कसे करायचे, या दोघांचा गुणाकार होईल म्हणजेच व्ही स्क्वेअर इंटू 2 अपॉन या दोघांचा गुणाकार होईल म्हणजेच एम व्ही स्क्वेअर आर. तर व्ही स्क्वेअर कॅन्सल, शिल्लक 2 अपॉन एम आर इज इक्वल टू काय आलं आपलं उत्तर, दॅट इज नथिंग बट ए सी अपॉन ई. म्हणजेच ए सी इज इक्वल टू 2 ई अपॉन एम आर. असं काही ऑप्शन आहे का मला एकदा चेक करू द्या बरं, 2 ई अपॉन एम आर. येस, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. समजलं सर्वांना, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर. ओके, आणि हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी एक्झामिनेशन्समध्ये पाहायला भेटतात. अत्यंत सोपे हे क्वेश्चन्स असतात. ओके, फक्त तुम्हाला लॉजिकली समजून घ्यावं लागेल आणि ठीक आहे. ओके, अजून आपण एखादा क्वेश्चन त्या ठिकाणी ट्राय करूया, एखादा क्वेश्चन आपण त्या ठिकाणी पाहूया. चालतंय, नाउ सी क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल, तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी हा क्वेश्चन पाहून घ्यायचा आहे. हे सोल्युशन लिहिलं का सर्वांनी? सोल्युशन लिहून घ्या बरं, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय समजलं ह्या नेक्स्ट क्वेश्चन, म्हणजे क्वेश्चन नंबर टू मध्ये हे तुम्हाला समजलं की युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फक्त सेंट्रीपेटल अक्सलरेशन असतं, टँजेन्शियल अक्सलरेशन त्या ठिकाणी कसं असतं, झिरो असतं. ठीक आहे ना, म्हणजे हे पण तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सच आहेत, लक्षात ठेवा. ओके, आता यानंतर आपण अजून एखादा क्वेश्चन त्या ठिकाणी ट्राय करणारच आहोत की जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. ओके, यस, तर हाही क्वेश्चन तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये विचारलेला आहे सीईटी 2009 ला. ओके, पहा क्वेश्चन काय येते. अ कार इज मुव्हिंग विथ अ स्पीड 30 मीटर पर सेकंड. आता कार इज मुव्हिंग विथ अ स्पीड 30 मीटर पर सेकंड, 30 मीटर पर सेकंड म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, व्ही दिलं आहे व्ही. सो व्ही इज इक्वल टू 30 मीटर पर सेकंड असं दिलंय. ऑन अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस, तर या ठिकाणी रेडियस आर इज इक्वल टू 500 मीटर, 500 आहे ना, हा 500 मीटर असं दिले. इट्स अ स्पीड इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ, स्पीड इज इन्क्रीजिंग ॲट द रेट ऑफ, म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला
स्पीड इज इंक्रीजिंग ऐट द रेट ऑफ म्हणजे डीव्ही बाय डीटी दिले आणि युनिट ही पुढे दिलेला आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे डीव्ही बाय डीटी, कळलं? कारण व्हेलॉसिटी युनिट झालं तुमचं मीटर पर सेकंड आणि आपण टाइम आहे मग ते परत सेकंड. व्हॉट इज अँग्युलर अक्सलरेशन ऑफ द कार? तर व्हॉट इज अक्सलरेशन ऑफ द कार, अँग्युलर नाही, व्हॉट इज अक्सलरेशन ऑफ द कार, ते त्यांनी आपल्याला ह्या गोष्टी दिलेल्या आहेत सर्व काही. हे पहा, हे पहा, डीव्ही बाय डीटी म्हणजे थोडक्यात हे काय झालं, एटी. एटी इज इक्वल टू डीव्ही बाय डीटी फॉर्म्युला आपण एक नंबरच्या क्वेश्चन मध्ये पाहिलाय, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एटी इज इक्वल टू आर अल्फा हाई फॉर्म्युला आहे, एटी इज इक्वल टू डीव्ही बाय डीटी हाई फॉर्म्युला आहे, म्हणजे त्यांनी आपल्या या ठिकाणी एटी दिले. आणि ज्या न्युमेरिकल्समध्ये एटी दिलेला असतो अशी मोशन ही नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असते, कारण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये एटी इज इक्वल टू झिरो असतो. क्लिअर आहे सर्वांना? म्हणजे दिलेली मोशन कशी आहे, नॉन यूसीएम. कालच्या लेक्चरमध्ये नॉन यूसीएममध्ये मी तुम्हाला नेट अक्सलरेशन कसं फाइंड आउट करतात ते सांगितलं होतं, आठवते? नॉन यूसीएममध्ये दोन्हीच्या दोन्ही पण अक्सलरेशन असतात आणि कशाप्रकारे असतात बरं, तर या ठिकाणी हे पहा, हे आहे तुमचं सेंट्रीपेटल अक्सलरेशन, हे आहे तुमचं टँजेन्शियल अक्सलरेशन, आणि नेट अक्सलरेशन म्हणजे या ठिकाणी ही व्हॅल्यू ए. मग आपण पायथागोरस थेरम लावला होता आणि पायथागोरस थेरमनुसार एच व्हॅल्यू काढली होती, कळले सर्वांना? ओके, म्हणजे नेट अक्सलरेशन, नेट अक्सलरेशन, नेट अक्सलरेशन, नेट अक्सलरेशन इज, तर ए इज इक्वल टू अंडर रूट मध्ये ए सी स्क्वेअर प्लस ए टी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. कारण गिवन क्वेश्चनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी एटी दिलंय म्हणजे डेफिनेटली नॉन यूसीएम आहे. मग आता हे पहा, या ठिकाणी ए सी दिलाय का आपल्याला त्यांनी नाही दिला, परंतु ए सीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. एक काम करायचं आपण, आता एक काम करूया, ए सीचा फॉर्म्युला अप्लाय करून त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. लेटस्ट इट इज इक्वेशन नंबर 1. हिअर ए सी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर व्ही किती आहे, 30 स्क्वेअर अपॉन आर म्हणजे 500 इज इक्वल टू हे झालं 900 अपॉन 500. सो कॅन्सल 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 इज इक्वल टू 9/5. ए सी म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर, ए सी भेटला. ओके, इक्वेशन नंबर 2, पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. काय भेटल, ए इज इक्वल टू अंडर रूट मध्ये ए सी किती आलाय, 9/5, परंतु या ठिकाणी ए सी चा स्क्वेअर आहे, प्लस ए टी किती आहे, ए टी आहे 2, त्याचा करूया स्क्वेअर. इज इक्वल टू कॅल्क्युलेशन्स करू आणि पाहूया उत्तर काय येते ते. हे किती झाले, 81/25 प्लस 4 इज इक्वल टू अंडर रूट मध्ये हे तर येईल 81 प्लस 25 इंटू 4 इज अ 100 अपॉन 25. कॅल्क्युलेशन्स करा, इज इक्वल टू 181 अपॉन 25, 181 अपॉन 25. ठीक आहे, कॅल्क्युलेशन जर केले तर काय उत्तर येते तर पहा बरं, किंवा ॲप्रॉक्सिमेटली उत्तर काय येऊ शकतं हा एक अंदाज काढूया. हे पहा, 25 25 4 100 समजा, 25 8 200 म्हणजे 175 आणि 200 मध्ये, म्हणजे 7 पॉईंट समथिंग असं काहीतरी येईल. पहा, 181 अपॉन 25 तर त्या ठिकाणी 7 पॉईंट काहीतरी व्हॅल्यू येईल. मी एकदा त्या ठिकाणी बघतो काय व्हॅल्यू येते ती, एकदा चेक करून. आता 7 म्हणजे साधारणपणे उत्तर हे तुमचं किती येईल, 2 पॉईंट समथिंग असं उत्तर येईल, कारण ते स्क्वेअर रूटमध्ये आहे. लक्षात आलं सर्वांच्या? मग 2 पॉईंट समथिंग ऑप्शन आहे का ते चेक करण्यापूर्वी आपण एक काम करू, डायरेक्टली उत्तरच काढूया. किती, 181 अपॉन 25, 7.24 आणि याचा स्क्वेअर रूट साधारणपणे किती येईल, 2 चा स्क्वेअर समजा 4 आणि 3 चा 9,
म्हणजे चार आणि समजा नऊ म्हणजे साधारणपणे 2.3 च्या आसपास यायला पाहिजे उत्तर. असं काही ऑप्शन आहे का चेक करा बरं. ओके ओके असं काही ऑप्शन आहे का. यस 2.7 हे उत्तर आहे. ऑप्शन असा आहे 2.7 ऑब्व्हियसली मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हाही क्वेश्चन त्या ठिकाणी महत्त्वाचा होता नॉन यू सीमध्ये. हे पहा पुस्तकामध्ये एवढे न्युमेरिकल्स दिलेले नाहीत परंतु आपण प्रत्येक चॅप्टरवरती त्या ठिकाणी आधारित असणारे कमीत कमी रेग्युलर लेक्चरला 50 ते 60 न्युमेरिकल्स सह सॉल्व्ह करणार जेणेकरून तुमची जास्त प्रॅक्टिस होणार आणि याचा फायदा तुम्हाला पुढे भविष्यात गेल्यानंतर इंजिनिअरिंग कोर्सेसमध्ये सुद्धा खूप जास्त होईल. कळलं सर्वांना. JEE सारख्या एक्झामिनेशन्समध्ये किंवा नीट सारख्या एक्झामिनेशन्समध्ये न्युमेरिकल्स जेवढे जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढा जास्त फायदा होत असतो. CET सुद्धा तेच आहे. कळलं सर्वांना. ओके आता यानंतर त्या ठिकाणी आपल्याला अजून एक क्वेश्चन आहे की जो तुम्हाला मी असाइनमेंट क्वेश्चन देईल ॲट द एंड ऑफ दिस सेशन. आता नेक्स्ट शेडिंग टाकायचं कायनेमॅटिकल इक्वेशन्स. आजच्या लेक्चरमध्ये फक्त कायनेमॅटिकल इक्वेशन्सबद्दल त्या ठिकाणी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे आणि वाटलं तर एखादा न्युमेरिकल सॉल्व्ह करूया. कळलं सर्वांना. उद्याच्या लेक्चरमध्ये मात्र आपण कायनेमॅटिकल इक्वेशन्सवरती आधारित असणारे भरपूर न्युमेरिकल सॉल्व्ह करूया की जेही तुम्हाला JEE सारख्या एक्झामिनेशन्समध्ये किंवा नीट सारख्या एक्झामिनेशन्समध्ये त्या कॉन्सेप्टचा जबरदस्त फायदा होईल. कळलं सर्वांना. ओके कायनामॅटिकल इक्वेशन्स तुम्हाला ते तीन कायनामॅटिकल इक्वेशन्स तर माहितच असतील ट्रान्सलेशनल मोशन मधले. ओके किंवा लिनियर मोशन आपण असं म्हणतो त्याला लिनियर मोशन. इन अ लिनियर मोशन किंवा ट्रान्सलेशनल मोशन म्हणा. आता हे तुम्हाला लिहून घ्यायचं प्रॉपर लिनियर मोशन. आता हे अँग्युलर मोशन नाही, हे लिनियर मोशन आपण 11वी मध्ये शिकलो आहोत. लिनियर मोशन मध्ये कोणते कोणते फॉर्म्युले होते पहिले म्हणजे कायनामॅटिकल इक्वेशन्स 3 होते. कोणते कोणते? एक नंबरला व्ही इज इक्वल टू यू प्लस AT हा फॉर्म्युला होता. बरोबर आहे की नाही? ओके या ठिकाणी व्ही कोण आहे? फायनल व्हेलॉसिटी. फायनल लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे इयत्ता 11वीला पण शिकलेला आहात तुम्ही आणि त्या ठिकाणी इयत्ता 9वीला पण आणि इयत्ता 10वीला सुद्धा. कळलं. यू कोण आहे? इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी. इनिशियल लिनियर व्हेलॉसिटी. ओके यस. ए कोण आहे? लिनियर अक्सलरेशन. ओके लिनियर अक्सलरेशन आणि टी इज अ टाइम. हे तुम्ही सुद्धा असं लिहून घ्यायचं आहे टी इज अ टाइम. ओके दोन नंबरचे इक्वेशन आठवते का तुम्हाला सर्वांना? एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT² एस कोण आहे? लिनियर डिस्प्लेसमेंट लक्षात ठेवा. येस कोण आहे? लिनियर डिस्प्लेसमेंट. क्लिअर. येस इज अ लिनियर डिस्प्लेसमेंट. ओके यू म्हणजे परत इनिशियल व्हेलॉसिटी, टी म्हणजे टाईम, 1/2 इज अ कॉन्स्टंट, ए इज अ लिनियर अक्सलरेशन, टी इज अगेन टाईम. कळलं. आणि तीन नंबरचं इक्वेशन जे आहे ते तुम्हाला माहीतच असेल V² इज इक्वल टू U² प्लस 2AS. व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, ए इज अ अक्सलरेशन लिनियर आणि एस इज अ लिनियर डिस्प्लेसमेंट. कळलं सर्वांना. लक्षात आलं. हेच इक्वेशन आपल्याला आहे असे प्रोजेक्ट करायचे आहे. कशामध्ये? सर्क्युलर मोशनमध्ये. कसं ते पहा. काय करायचं? ज्या ठिकाणी फायनल व्हेलॉसिटी आहे, फायनल लिनियर व्हेलॉसिटी ऐवजी आपण फायनल अँग्युलर व्हॅलॉसिटी पुट करायचं. ω2 म्हटलं आपण त्याला. फायनल एखादी बॉडी जर स्पीडमध्ये येत असेल तर सगळ्या शेवटी जाऊन जर थांबली तर फायनल ओमेगा किती झाला? 0. म्हणजे ω2 किती झाला? 0. ओके यस. समजा ज्या ठिकाणी इनिशियल लिनियर व्हॅलॉसिटी आहे, यू म्हणजे इनिशियल लिनियर व्हॅलॉसिटी, त्या ठिकाणी इनिशियल अँग्युलर व्हॅलॉसिटी टाकायचं. कळलं सर्वांना. लक्षात आलं सर्वांच्या? ओके. नाव ज्या ठिकाणी लिनियर अक्सलरेशन आहे त्या ठिकाणी काय टाकणार तुम्ही?
अल्फा म्हणजे सगळ्या अँग्युलर कंटेंट किंवा अँग्युलर त्या ठिकाणी व्हॅल्यूज टाकायच्या आणि ज्या ठिकाणी टी आहे त्या ठिकाणी टीच टाकायचा काही प्रॉब्लेम नाही. आता आपण इक्वेशन बनवायचे का आपण आता ओके याच्या व्यतिरिक्त अजून काय काय यूज करावं लागेल ते आपण पाहणारच आहोत. ओके हे पहा सर्क्युलर मोशन मध्ये कसं होईल, सर्क्युलर मोशन मध्ये या ठिकाणी एक नंबरचं इक्वेशन काय होईल तुम्ही ट्राय करा बरं. मी तुम्हाला आता सांगितलं जस्ट कसं कसं यूज करायचं ते. व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी की नाही, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी तर व्हीच्या ऐवजी काय पुट करायचं, ओमेगा टू. ओमेगा टू इज इक्वल टू ओमेगा वन प्लस एच्या ऐवजी अल्फा, अल्फा टी. कळलं का सर्वांना? ओके यस. मग या ठिकाणी ओमेगा टू कोण झालं, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि ओमेगा टूचा ओमेगा इज इक्वल टू टू पाय एन फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. मग इथं ओमेगा टू इज इक्वल टू टू पाय एन टू म्हणणारच ना आपण. कळलं का सर्वांना? ओके. ओमेगा वन इज इक्वल टू काय असणार आहे, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजेच ओमेगा वन इज इक्वल टू टू पाय एन वन असं म्हणणार आपण. ज्या ज्या वेळेस आपल्याला गरज पडेल त्या त्यावेळेस आपण त्या ठिकाणी एनच्या व्हॅल्यू फाइंड आउट करणार. आपल्याला माहिती आहे जर आरपीएम रिव्होल्यूशन पर मिनिट किंवा रिव्होल्यूशन पर सेकंड किंवा हर्ट्स मध्ये दिलं तर म्हणजे याचा अर्थ आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. मग त्या केसमध्ये आपण ओमेगा इज इक्वल टू टू पाय एन हा फॉर्म्युला वापरणार. ओके यस. दोन नंबर पहा, दोन नंबर एस इज इक्वल टू यू टी प्लस वन बाय टू एटी स्क्वेअर. हे ते मी ते लिहिलेलं नाही. एस म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट. ज्या ठिकाणी लिनियर डिस्प्लेसमेंट आहे त्याच्याऐवजी अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा टाकायचं. कळलं सर्वांना? ओके. म्हणजे एसच्या ऐवजी मी काय टाकणार, थीटा. थीटा इज इक्वल टू यूच्या ऐवजी काय टाकणार, यूच्या ऐवजी ओमेगा वन टी प्लस ओमेगा वन टी प्लस वन बाय टू एच्या ऐवजी अल्फा आणि टीचा स्क्वेअर. कळलं? तर या ठिकाणी हे असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे अँगल. कळलं? अँग्युलर डिस्टन्स म्हणजे अँगल, लक्षात ठेवायचं हे. याच्याबद्दल अजून एक एकदम की पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे. ओके यस. पण थोडासा वेट करा त्यासाठी. लक्षात आलं? तीन नंबरचे क्वेश्चन काय होईल मला सांगा. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस. व्हीच्या ऐवजी काय पुट करायचं, ओमेगा टू. सो ओमेगा टू स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा वन स्क्वेअर प्लस टू अल्फा थीटा. लक्षात आलं का सर्वांच्या? कारण एसच्या ऐवजी थीटा पुट करायचं आहे. लक्षात सर्वांच्या? ओके. आता या ठिकाणी थीटाचा की पॉइंट पहा. मला तुम्ही सांगा, एक रिव्होल्यूशन झालं या पॉईंटपासून बॉडी इथपर्यंत झाली, एक रिव्होल्यूशन झालं, एक रिव्होल्यूशन झालं की किती अँगल कव्हर झाला, हा एवढा. आणि हा अँगल किती आहे, टू पाय. म्हणजे एका रिव्होल्यूशनला टू पाय एवढा अँगल कव्हर झाला. दोन रिव्होल्यूशनला किती झाला अँगल तुमचा कव्हर, टू पाय आणि टू पाय म्हणजे फोर पाय. यालाच मी असं म्हणतो टू पाय इंटू टू. तीन रिव्होल्यूशनला किती अँगल फाइंड आउट झाला किंवा किती अँगल ट्रेस झाला, टू पाय इंटू थ्री. चार रिव्होल्यूशनला, चार रिव्होल्यूशनसाठी अँगल किती झाला, टू पाय इंटू फोर. अशा प्रकारे जर मी कॅपिटल एन एवढे रिव्होल्यूशन्स केले तर किती अँगल झाला त्या ठिकाणी, टू पाय कॅपिटल एन. एन म्हणजे कोण आहे, नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स किंवा नंबर ऑफ रोटेशन्स म्हणतो मी, नंबर ऑफ रोटेशन्स. कळलं का सर्वांना? रोटेशन्स, रोटेशन्स. ओके. म्हणजे ज्यावेळेस वन रिव्होल्यूशन होतं त्यावेळेस थीटा इज इक्वल टू टू पाय. लक्षात आलं? ज्यावेळेस टू रिव्होल्यूशन झाले त्यावेळेस थीटा इज इक्वल टू टू पाय इंटू टू. टू रिव्होल्यूशनला टू पाय आणि टू पाय म्हणजे फोर पाय. आलं का फोर पाय? थ्री रिव्होल्यूशन्समध्ये थीटा इज इक्वल टू टू पाय इंटू थ्री एवढं झालं. चार रिव्होल्यूशनला थीटा इज इक्वल टू टू पाय इंटू फोर एवढं झालं. तर एन रिव्होल्यूशनमध्ये थीटा इज इक्वल टू किती झालं, टू पाय इंटू कॅपिटल एन. मी इथं कॅपिटल एन लिहितोय, स्मॉल एन नव्हे. स्मॉल एन फ्रिक्वेन्सी आहे, हे फक्त नंबर ऑफ रोटेशन्स आहेत. फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ रोटेशन्स पर युनिट टाईम. पण मी या ठिकाणी नंबर ऑफ रोटेशन्स घेतलेले आहेत. आणि या ठिकाणी हा जो नवीन फॉर्म्युला आहे थीटा इज इक्वल टू टू पाय एन फेअर कॅपिटल एन इज अ नंबर ऑफ रोटेशन्स, हा आपल्याला भेटला. आणि हा आपल्याला फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे.
कमीत कमी 5 ते 6 क्वेश्चन्स आपण याच्यावरती आधारित असणारे सॉल्व करणार आहोत. तर हे तुम्हाला कायनेमॅटिकल इक्वेशन्स व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत. ओके, लिहून घ्यायचे आहेत लक्षात सर्वांच्या. ओके, तर अशा प्रकारे हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्लिअर? ठीक आहे, आता दिसते का तुम्हाला प्रॉपरली? ठीक आहे, तुम्हाला सर्वांच्या लक्षात आलं. क्लिअर आहे सर्वांना? आता त्यानंतर एखादा जर न्यूमेरिकल आपण त्या ठिकाणी सॉल्व करायचा म्हटलं तर तो न्यूमेरिकल पहा कोणता आहे तो. तर न्यूमेरिकल सॉल्व करूया आपण की जो न्यूमेरिकल तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय हाच न्यूमेरिकल आहे तो सॉल्व करण्यासाठी. एक फक्त प्रॅक्टिस म्हणून हा न्यूमेरिकल मी सॉल्व करून घेतोय. तसे आपल्याला उरलेले जे काही न्यूमेरिकल्स आहेत हे नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहायचेच आहेत. क्लिअर? ओके, हे तुम्ही सर्व वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या, सर्वच्या सर्व महत्त्वाचं आहे. ठीक आहे ना? ओके, नाव रीड दिस क्वेश्चन व्हेरी केअरफुली. क्वेश्चन रीड करा, व्हिडिओ पॉज करा आणि या ठिकाणी क्वेश्चन तुम्ही स्वतःहून ट्राय करा, म्हणजे तुम्हाला जमतंय का पहा. ओके, आणि थीटाच्या व्हॅल्यू लिहित असताना टोटल थीटा लिहायचा आहे. टोटल म्हणजे जर 4 रोटेशन म्हणलं तर 2π × 4 एवढा थीटा घ्यायचा. जर नंबर ऑफ रोटेशन फाइंड आउट करायचं म्हणलं, लक्षात ठेवा जर नंबर ऑफ रोटेशन आपल्याला फाइंड आउट करायचे असले तर हे इक्वेशन्स वापरून पहिले थीटा फाइंड आउट करायचा आणि मग थीटा इज इक्वल टू 2π कॅपिटल एन लिहायचा आणि मग नंबर ऑफ रोटेशन भेटतील. कळलं? तशा टाईपचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत. पाहूया आपण हा क्वेश्चन कसा आहे ते. आणि हा व्हील इज रोटेटिंग ऍट 900 RPM. अंडरलाईन करा 900 RPM. एक व्हील आहे 900 RPM च्या स्पीडने फिरते. कळलं सर्वांना? 900 RPM च्या स्पीडने फिरत आहे. म्हणजेच RPM म्हणजे रिव्होल्युशन पर मिनिट, म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. सो एन इज इक्वल टू 900 RPM इज इक्वल टू 900 RPS जर करायचं असेल तर आपल्याला 900/60 काय करावं लागेल, 60 करावं लागेल. हे 0 कॅन्सल कॅन्सल इज इक्वल टू 6. इथं आलं का 15 RPS. तर हे दिलेलं आहे पहिल्या त्या ठिकाणी डेटावरून, एवढं तर आपल्याला कळलंच. बाकीचं बघू. व्हील इज रोटिंग 900 RPM अबाउट ॲक्सिस व्हेन द पॉवर इज कट ऑफ. जर पॉवर कट केला तर ऑब्विसली व्हील फिरायची काय होणार आहे, थांबणार आहे, स्टॉप होऊन जाईल. म्हणजे फायनल स्पीड किती असणार आहे? 0. ओके, आणि इट कम्स टू रेस्ट इन अ 1 मिनिट. एका मिनिटामध्ये रेस्टला येते. म्हणजे हे त्या ठिकाणी इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी, सॉरी या ठिकाणी N1 हे इनिशियल फ्रिक्वेन्सी होती. फायनली स्टॉपच झालं, फ्रिक्वेन्सी राहिली काही काहीच नाही राहिली. तर N2 इज इक्वल टू 0 RPS. पॉवर कट ऑफ केल्यामुळे फ्रिक्वेन्सी राहणार आहे काही काहीच नाही, जाग्यावरती थांबणार येते व्हील. ओके, यस. नाव हे सगळं होण्यासाठी टाईम T इज इक्वल टू किती लागला? हे सगळं होण्यासाठी टाइम T इज इक्वल टू 1 मिनिट लागला. 1 मिनिट प्रश्न काय विचारलाय? 1 मिनिट लागला म्हणजे त्या ठिकाणी 60 सेकंड्स. ठीक आहे, लक्षात आलं. प्रश्न काय विचारलाय एकदा पहा बरं व्यवस्थित. तर प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे द अँग्युलर रिटार्डेशन. हे पहा, अँग्युलर अक्सलरेशन म्हणजे पॉझिटिव्ह अल्फा, अल्फाचं उत्तर पॉझिटिव्ह येतं. रिटार्डेशन म्हणजे अल्फाचं उत्तर निगेटिव्ह येतं. अक्सलरेशन, अँग्युलर अक्सलरेशन म्हणजे समजा पहिल्या शॉटला 1 एवढं स्पीड आहे, म्हणजे 1 rad/s एवढं स्पीड आहे, हे वाढलं 5 rad/s झालं. तर या केसमध्ये अल्फा पॉझिटिव्ह आला म्हणजे स्पीड वाढलं, म्हणजे चेंज पॉझिटिव्ह आला. 5 - 1 हा झाला तुमचा 4. परंतु जर पहिल्या स्टार्टलाच तुमचं स्पीड असेल 5 आणि नंतर जर 1 झालं, म्हणजे पहिल्या स्टार्ट जास्त स्पीड होतं तर कमी 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 होत गेलं, याला आपण म्हणतो अँग्युलर रिटार्डेशन. त्याला काय म्हणतो आपण? अँग्युलर रिटार्डेशन. त्यामध्ये येणारं जे काय अक्सलरेशन असेल ते अँग्युलर रिटार्डेशन हे नेहमी निगेटिव्हच येतं. ओके, पाहूया आपण निगेटिव्ह येते का काय होते ते. बरं ठीक आहे, अल्फा विचारलंय. हे पहा, पहिल्या स्टार्टला मी तुम्हाला सांगितलंय N1 N2 दिसलं की पहिले ω1 आणि ω2 लिहून घ्यायचं. ठीक आहे, आपण तेच काम करू. हिअर ω1 इज इक्वल टू काय? 2π N1 इज इक्वल टू 2π N1 किती आहे? 15. म्हणजे मला वाटतं हे 30π एवढं उत्तर आलं. पण ओमेगा हे कशामध्ये असतं? rad/s मध्ये. ω2 इज इक्वल टू, फायनली त्या ठिकाणी ते जे काही व्हील आहे हे स्टॉप झालं 1 मिनिटानंतर. म्हणजे ω2 काय झाला? 0. सो ω2 इज इक्वल टू 0. तसं पण N2 इज इक्वल टू 0 आहे, त्यामुळे मी 2π N2 असं म्हणतो.
is equal to 2 pi into 0. So what is this? 0 radian per second. हे सर्व होण्यासाठी टाइम t is equal to 60 seconds लागलाय. अल्फा फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे रिटार्डेशन फाइंड आउट करायचे आहे. अल्फाची व्हॅल्यू तरी काही निगेटिव्ह येणार आहे, म्हणून त्याला रिटार्डेशन म्हटले. बाकी घाबरण्यासारखं काही नाही. कोणते इक्वेशन वापरू शकतो बरं आपण? इक्वेशन 1, इक्वेशन 2 का इक्वेशन 3? तर त्या ठिकाणी आपण इक्वेशन 1 वापरणार आहे. कसं ते पहा. अकॉर्डिंग टू इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 का नाही? कारण इक्वेशन 2 मध्ये पण थीटा आहे आणि इक्वेशन त्या ठिकाणी 3 मध्ये सुद्धा थीटा आहे. थीटा आहे का आपल्याकडे? नाहीच आहे. कळलं का? नंबर ऑफ रोटेशन्स दिले का आपल्याला? त्यांनी नाही दिले. नंबर ऑफ रोटेशन्स पर सेकंड दिले, एका सेकंदाला किती रोटेशन असं दिले, परंतु टोटल नंबर ऑफ रोटेशन्स त्यांनी दिले असणार. की ज्यावेळेस तो 900 आरपीएमच्या स्पीडने फिरत होता, नंतर तो 0 होईपर्यंत किती रोटेशन कंप्लीट केले हे दिलेलं नाही. आपण ते रोटेशन पर सेकंड मध्ये काढलेत. ओके, त्यामुळे इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 1 काय सांगतो? व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, म्हणजे ओमेगा 2 इज इक्वल टू ओमेगा 1 प्लस अल्फा टी. प्रत्येक इक्वेशन त्या ठिकाणी लिहून पाहायचं, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून पाहिजे आणि काय भेटते का पाहायचं. ओमेगा 2 किती आहे? 0. ओमेगा 1 किती आहे? 30 पाय. प्लस अल्फा काढायचा आहे आणि टी किती आहे? 60. क्लिअर आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये हे 0 मायनस 35 करतो. 0 मायनस 35 म्हणजे मायनस 30 पाय इज इक्वल टू 60 अल्फा. तर हे 30 कॅन्सल, हे कॅन्सल, इथं आलं 2. देअरफोर मायनस पाय अपॉन 2 इज इक्वल टू अल्फा. ओके, म्हणजेच अल्फा इज इक्वल टू मायनस पाय बाय 2. तर हे झालं ऑक्सलरेशन मायनस पाय बाय 2 आलं. हे तर मायनस आहे, म्हणजेच हे झालं रिटार्डेशन. देअरफोर देअरफोर रिटार्डेशन रिटार्डेशन इज किती? पाय बाय 2. रिटार्डेशनचं मिनिंग झालं तुमचं निगेटिव्ह साईन. सो व्हॉट इज द रिटार्डेशन? मायनस, म्हणजे रिटार्डेशन इज इक्वल टू पाय बाय 2. ओके, आणि पाय बाय 2 म्हणजे काय? मीटर पर सेकंड. ओके, अल्फा आहे ना, त्यामुळे रेडियन पर सेकंड स्क्वेअर. लक्षात आलं का सर्वांच्या? तर हे तुमचं उत्तर आहे पाय बाय 2 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. रिटार्डेशन या शब्दाचं मिनिंगच निगेटिव्ह साईन. कळलं सर्वांना? लक्षात सर्वांच्या? तर अशा प्रकारे हे न्युमेरिकल्स होते, अत्यंत सोपे न्युमेरिकल्स आहेत, थोडीफार प्रॅक्टिस करायची. ओके, आणि तुम्ही या पहिल्या चॅप्टरमध्ये जेवढे जास्त न्युमेरिकल सॉल्व्ह करणार तेवढा जास्त फायदा तुम्हाला क्लास 12च्या फिजिक्समध्ये, नीट एक्झामिनेशनमध्ये, JEE एक्झामिनेशनमध्ये आणि CET डेफिनेटली होणारच आहे. कळलं सर्वांना? तर मला वाटतं आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद, ऑल द बेस्ट. असाइनमेंट क्वेश्चन्स तुम्हाला प्रोव्हाइड करतो, तुम्ही ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, थांबू आपण या ठिकाणी.